यूट्यूब चॅनल मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वीचा जो गणित विषय आहे, तर त्या गणित विषयामधील सराव संच 1.2 आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर सराव संच 1.2 मध्ये एकच प्रश्न आहे, लहान मोठेपणा ठरवा. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यातली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपल्याला सांगायचंय. तर त्यासाठी या तीन चिन्हांचा वापर करायचा, म्हणजे कोणता पेक्षा मोठा. समजा या बाजूची संख्या मोठी असेल तर हे चिन्ह वापरा, पेक्षा मोठा. इकडचा जर संख्या लहान असेल तर पेक्षा लहान हे चिन्ह वापरा, आणि दोन्ही संख्या समान असतील तर बरोबर चिन्ह वापरा. आणि अशा प्रकारे हे सोडवायचं. आता जर पहिला प्रश्न आपण बघितला त्यातला, तर -7 आणि -2 अशी ती संख्या आहे. बघा, -7 आणि -2. आता तुम्हाला संख्या रेषा जर लक्षात आली तर हे समजणं फार सोपं आहे. मधी बरोबर 0 असतं आणि इकडे 1, 2, 3, 4, म्हणजे उजव्या बाजूकडे काय होतात सांगा, संख्या वाढत जातात आणि डाव्या बाजूकडे संख्या कमी होतात, म्हणजे -1, -2, -3. आता इथे -2 आहे तर याच्याच डाव्या बाजूला काय असणार आहे, -3, 4, -4, -5, -6, -7 अशी संख्या असणार आहे, म्हणजे डाव्या बाजूला असणार आहे. त्यामुळे -7 ही संख्या -2 पेक्षा लहान असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय, खरं तर अगदी सोप्या पद्धतीने सांगतो, 2 आणि 7 मध्ये मोठा कोण, तर 7. पण ऋण मध्ये उलट असतं. ऋण मध्ये काय लक्षात ठेवायचं, त्याच्या बरोबर उलट. तर -7 आणि -2 याच्यामध्ये मोठा कोण, कारण दोघेही ऋण असल्यामुळं -2 ही मोठी आहे कोणापेक्षा, -7 पेक्षा, किंवा -7 लहान -2 पेक्षा. तर हे पहिल्याचं उत्तर आहे. आता दुसरं बघूया आपण. दुसरी जी संख्या दिलेली आहे पुस्तकामध्ये आपल्या, ती दिलेली आहे 0 आणि -9/5 याच्या बाबतीत लिहायचं आहे. आता याच्या बाबतीत जर बघितलं आपण ह्या दोन संख्यांच्या बाबतीत, तर 0 आणि कोणतीही ऋण संख्या असू दे, तर याच्यामध्ये 0 नेहमी मोठं असतं. 0 ही कोणत्याही ऋण संख्येपेक्षा काय असते, मोठी असते. त्यामुळे कोण येणार सांगा, 0 मोठा -9/5 पेक्षा. आता तिसरं त्याच्यामध्ये 8/7 आणि दुसरी संख्या आहे 0, 8/7 आणि 0. तर या दोन्ही संख्यांमध्ये जर आपण विचार केला, 8/7 आणि 0, तर एक धनसंख्या आणि 0, धनसंख्या आणि 0 याच्यामध्ये मोठी कुठली असणार आहे, धनसंख्या, म्हणजे 8/7 ही मोठी असणार आहे कोणापेक्षा, 0 पेक्षा. आता त्याच्यानंतर चौथं आपण बघूया. त्याच्यात चौथ्यामध्ये जर आपण बघितलं तर चौथी संख्या आहे -5/4 आणि त्याच्या पुढे आहे 1/4. आता ह्या दोघांच्या बाबतीत तुम्ही काय करा, जसं मी दरवेळी उदाहरण लिहिले आणि त्याच्या खाली मग त्याचे उत्तर लिहिले त्याप्रमाणेच करा. तसं आता इथे बघा, ह्या दोन इथून पुढे मी फक्त डायरेक्ट लहान कोण मोठा कोण ते सांगणार आहे. आता याच्यामध्ये बघा, छेद समान आहे, छेद इथेही 4 आहे इथेही 4 आहे. मग छेद समान असेल तर मग तुम्ही कुणाची तुलना करायची, अंशाची तुलना करायची, -5 आणि 1. आता -5 ही कुठली ऋण संख्या झाली आणि 1 ही धनसंख्या झाली, तर नक्कीच धनसंख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे, म्हणजे -5/4 ही लहान असणार आहे 1/4 पेक्षा, किंवा 1/4 मोठी -5/4 पेक्षा. ऋण आणि धन मध्ये धन मोठी. आणि काय सांगितलं, नियम काय लक्षात ठेवायचा, छेद समान असेल तर तुलना कोणाची करायची, अंशांची तुलना करायची. झालं नाही ते कंटिन्यू. थांबा, पहिली 4 उदाहरण. तर आता बघा, आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया, त्यातलं 5वं उदाहरण बघूया की नेमकं हे कशा प्रकारे सोडवायचं. इथे सुद्धा काही कठीण नाही आहे, कारण का मगासारखंच आहे, छेद समान आहे का आधी बघा, तर दोघांचाही छेद समान आहे, किती आहे 29 आहे. मग छेद समान असेल तर मग तुम्ही कुणाची तुलना करायची, अंशांची तुलना करायची. आता इथे बघा, छेद 29 आहे आणि इथं सुद्धा छेद 29 आहे, त्यामुळे छेद समान करण्याचा वगैरे प्रश्न नाही आहे. फक्त आता अंशांमध्ये बघा, इथे अंश आहे 40 आणि इथे अंश आहे 141 आणि आता मग दोन्ही धनसंख्या आहेत. मग आता 40 आणि 141 मध्ये मोठी कोणती संख्या येणार आहे,
41 ही मोठी येणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय झालं तर 40/29 आणि 141/29 याच्यामध्ये कोण मोठी झाली, 141/29 ही संख्या काय झाली, मोठी झाली. किंवा तुम्ही असंही वाचू शकता 40/29 लहान 141/29 पेक्षा. तर अशा प्रकारे हा लहान मोठेपणा ठरवायचा. तसं सहावं उदाहरण आपण बघूया. सहाव्या उदाहरणामध्ये जे दिलेलं आहे ऋण संख्या दिलेल्या आहेत पण तिथेही छेद समान आहे. आता बघा इथे जो दिलाय तो दोघांच्या मधी ऋण चिन्ह दिलेलं आहे. ऋण 17/20 आणि दुसरी संख्या जी दिलेली आहे त्याला मात्र 13 वरती चिन्ह दिलंय. ऋण 13/20 अशी संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय ना काय वाटेल सर हे मधी ऋण चिन्ह लिहिलेलं आहे मग याचं काय करायचं. तर याच्यामध्ये ऋण चिन्ह जरी मधी लिहिलं असलं तरी तुम्ही लिहिताना काय करू शकता याच्यामध्ये, तर ऋण 17 हे अंशात, म्हणजे ऋण चिन्ह आहे ते नेहमी अंशात लिहा. मधी लिहिलं असेल तरी ते तुम्ही अंशात घेऊ शकता. छेदात लिहिण्यापेक्षा नेहमी कुठे लिहितात, अंशात लिहितात. त्यामुळे ऋण चिन्ह म्हणजे ऋण 17/20 आणि आता बघा ऋण 13/20. आता छेद समान आहे म्हणजे पहिली गोष्ट काय बघायची आपण, छेद समान आहे का, तर इथे छेद समान आहे. मग छेद समान असेल तर तुलना कोणाची करायची, अंशाची. आता अंशाची तुलना करताना थोडी काळजी घ्या कारण का इथे ऋण 17 आहे आणि इथे किती आहे, ऋण 13 आहे. मग ऋण संख्यांमध्ये जसं तुम्हाला वाटेल सर 17 मोठी आहे पण ह्या ऋण संख्या, त्यामुळे ऋण संख्यांमध्ये कोणती मोठी येणार आहे, ऋण 13 मोठी येणार आहे. त्यामुळे ऋण 13/20 ही ऋण 17/20 पेक्षा काय असणार आहे, मोठी असणार आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये किंवा असंही वाचू शकता ऋण 17/20 लहान ऋण 13/20 पेक्षा. तर अशा प्रकारे ऋण चिन्ह असल्यामुळे थोडीशी काय करा त्याच्यामध्ये काळजी घ्या. आता पुढे बघा 5-6 झाले आता आपण 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो घेऊया. 7 नंबरचा प्रश्न मी जरा इकडेच घेईन कारण त्याच्यामध्ये छेद समान नाहीये. त्यामुळे छेद जर समान नसेल तर मग काय करायचं हा प्रश्न येतोय. त्यामुळे हे जे उदाहरण आहे ते थोडं काळजीपूर्वक बघा. आता ह्या उदाहरणामध्ये काय होईल तर 15/12 असं उदाहरण दिलेलं आहे आणि दुसरी जी संख्या आहे ती आहे 7/16. बघा 15/12 आणि 7/16. आता मगासारखंच माझं पहिलं लक्ष कुठं जाणार आहे तर छेद समान आहेत का, आणि जर छेद समान असतील तर मग काही प्रश्न नव्हता, ते मगासारखं अंशांची तुलना केली असती. पण इथे काय होतं, छेद समान नसेल तर एक पद्धत आहे की छेद समान करा किंवा तिरकस गुणाकाराचा उपयोग करा. म्हणजे कसं करणार तर बघा 15 तुम्ही 16 करा पहिल्यांदा ह्या बाजूला. आता ज्या बाजूचा गुणाकार आहे त्या बाजूलाच करायचा. म्हणजे समजा पहिला तिरकस गुणाकार मी कुठला केला, 15/16 केला, तर 15 पासून इकडे आलो ना 16 कडे, तो गुणाकार इथेच लिहायचा आणि इकडे गुणाकार करायचा इकडच्या बाजूचा 7/12. बाजू बदलू नका. बघा पहिला गुणाकार कुठला, 15/16, तो ह्या बाजूला लिहायचा आणि दुसरा आहे 7/12, तो ह्या बाजूला लिहा. मग आता 15/16 डायरेक्ट जर तुम्हाला 15 पाडा येत असेल तर तसं करा. आता यांचा गुणाकार करा किती येतोय बघा, 15 किती येणार आहेत, 90 येणार आहेत, 7/9 आणि परत 15 × 15 आणि हे 9 किती येणार आहेत, 24, म्हणजे 240 हे त्याचं उत्तर असणार आहे. किंवा काही काही ना 15 पाठ नसेल तर आपण गुणाकार कसा करतो, 5 गुणायचं आणि त्यानंतर 0 लिहून 1 गुणायचं आणि मग बेरीज करा. तर अशा पद्धतीने गुणाकार प्रत्येकाला यायलाच हवा. तुम्ही 8वीला एक म्हटल्यावर 240 आणि त्याच्यानंतर 12/7 = 84 येणार. आता हे हा गुणाकार झाला. आता मला सांगा 240 आणि 84 मध्ये मोठा कोण येणार आहे, तर नक्कीच 240 मोठा येणार आहे. पण आपल्याला विचारलंय काय, हे उदाहरण विचारलंय त्यामुळे ते लिहून घेऊया. 15/12 आणि याच्यामध्ये दुसरा आहे 7/16. कुठली बाजू मोठी आली, तर ही इकडची बाजू मोठी आली ना. म्हणजे कोण मोठा असणार आहे, 15/12 हा 7/16 पेक्षा काय असणार आहे, नक्कीच मोठा असणार आहे. तर हे तिथं हवं तर चौकट करा. आणि हे महत्वाचं उदाहरण आहे कारण आतापर्यंत छेद समान असणारे नव्हती उदाहरण. छेद समान नसेल तर त्यावेळी काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा आणि गुणाकार व्यवस्थित केलात तर मग तुम्हाला तिथे नक्कीच ते बरोबर येणार आहे. पण गुणाकारात चूक केला तर मात्र मग चुकू शकतो. त्यामुळे गुणाकार काळजीपूर्वक करा. आता
त्यातलंच आठवं उदाहरण आपण बघूया. तर आठव्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे वजा 25/8 आणि दुसरं दिलेलं आहे वजा 9/4 किंवा ऋण 9/4. आता ह्या दोन्हींमध्ये सुद्धा मगास सारखंच, म्हणजे काय तिरकस गुणाकार, पण पहिल्यांदा हाच तिरकस गुणाकार म्हणजे ऋण 25/4 आणि ऋण 9/8 हा गुणाकार ह्या बाजूला अशा पद्धतीने करायचा. आता 25/4 किती येणार आहे, 25 चोक 100, 25 चोक किती येणार आहे 100, आणि गुणाकारामध्ये एक ऋण आहे आणि एक काय धन आहे, तर ऋण आणि धन यांचा गुणाकार काय येतो रे, ऋण येतो, म्हणजे ऋण 100 आले. आणि इथं बघा 9/8 72 तर किती येणार आहे 72 आले, आणि गुणाकारात एकच ऋण चिन्ह आहे, दोन्ही असते तर ऋण ऋण धन झालं असतं, पण एकच आहे त्यामुळे ऋण 72. आता बघा काळजीपूर्वक बघा, ऋण 100 आणि ऋण 72 याच्यामध्ये मोठा कोण, अनेकांना सहज लक्ष 100 कडे जाईल, पण दोन्ही संख्या कशा आहेत, ऋण आहेत, आणि दोन्ही संख्या ऋण असतील तर नक्कीच कुठला मोठा येणार आहे, ऋण 72 मोठा येणार आहे. पण आपल्याला मुख्य काय सांगायचं, हे सांगायचं आहे ऋण 25/8 आणि दुसरा आहे ऋण 9/4, मग दोन्हीमध्ये मोठा कोण झाला, इकडची बाजू मोठी झाली ना, त्यामुळे इकडची बाजू मोठी दाखवायची, म्हणजे ऋण 25/8 पेक्षा कोण मोठा आहे, ऋण 9/4. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता 8 पर्यंतचे प्रश्न आपण बघितले, आता 9 आणि 10 हे राहिलेले दोन प्रश्न अशाच पद्धतीने करायचे, ते बघूया. तर आता उदाहरण क्रमांक 9 आणि 10 ही दोन उदाहरणं बघा, त्यातलं आधी 9 बघूया आपण. नवव्या उदाहरणामध्ये बघा 12/15 आणि 3/5 इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे पहिलं लक्ष आपलं छेदाकडे गेलं पाहिजे, 15 आणि 5 मग छेद समान आहे का, तर छेद समान नाही आहे. मग छेद समान नसेल तर आपलं काय ठरलं, तिरकस गुणाकार, आणि पहिल्यांदा हाच तिरकस गुणाकार. म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतो की हे तिरकस इथूनच करणं सुरुवात गरजेचं आहे, म्हणजे 12/5 हा पहिला गुणाकार आणि त्यानंतर मग 3/15 हा दुसरा गुणाकार. मग आता 12/5 केले, 12 × 60 आले, आणि 3/15 किंवा 15 × 45. आता सोपं आहे, 60 आणि 45 मध्ये मोठा कोण, तर 60. त्यामुळे कुठली बाजू मोठी आली, तिकडची बाजू मोठी आली ना, म्हणजे 12/15 आणि 3/5 याच्यामध्ये कोण मोठा आला, 12/15 हा 3/5 पेक्षा काय आला, मोठा आला. हे झालं उदाहरण क्रमांक 9 चं उत्तर. आता 10 बघूया. 10 मध्ये सुद्धा छेद, पहिलं बघा, पहिलं लक्ष छेदाकडे, छेद इथं 11 आहे, इथं 4 आहे, छेद समान नाहीये, त्यामुळे पहिलं काम काय करायला पाहिजे आपण, तिरकस गुणाकार, म्हणजे बघा −7/4 हा तिरकस गुणाकार आणि −3/11 तर 7 चोक 28 आले आणि एकच ऋण चिन्ह आहे, एकच ऋण चिन्ह असल्यामुळे ऋण 28. मी मग असं सांगितलं दोन्ही ऋण चिन्ह असतील तरच धन येणार, पैकी एका संख्येला ऋण चिन्ह आहे तर ऋण चिन्ह येणार गुणाकारामध्ये. इथं मोठी संख्या लहान संख्या विचार करायचं नाही, तर काय करायचं, एकाला ऋण चिन्ह आहे ना, तर मग उत्तर ऋण येणार, ऋण 28. तसंच इथं आहे बघा 11/33. आता काही काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात होतं सर मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे, पण हा गुणाकार आहे, गुणाकारामध्ये एका संख्येला जरी ऋण चिन्ह असलं आणि गुणाकारात मुळात मोठी संख्या असं बघायचंच नाही, तर एक जर ऋण चिन्ह असेल तर ऋण येणार आणि दोन्ही ऋण असतील तर धन. आता बघा −28 किंवा −28 आणि −33. आता याच्यामध्ये मोठा कोण, इथं मगाशी धन होतं पटकन केलं, आता इथं ऋण आहे, थोडं थांबा विचार करा काय आहे त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये मोठा कोण ऋण संख्यांमध्ये, तर −28 मोठा, कारण दोन्ही ऋण संख्या आहेत, जी तुम्हाला वाटते 33 मोठा तर ते येत नाही कारण दोन्ही ऋण आहेत, त्यामुळे −28 हा मोठा −33 पेक्षा, म्हणजे कुठली बाजू मोठी आली, −7/11 ही बाजू मोठी आली कोणापेक्षा, −3/4 पेक्षा मोठी आली, म्हणजे 10 च्या 10 उदाहरणं आपण काय केलेत ही बघितलेली आहेत, पूर्ण केलेली आहेत. सराव संच 1.2 मध्ये एकूण 10 उदाहरणं होती ती आपण पूर्ण केलेली आहेत. सराव संच 1.1 असो किंवा सराव संच 1.3 असो
तर हे जे सर्व उत्तर आहेत त्याची तर त्याची त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करा, सराव संच 1.1 आणि 1.3 या सर्व सराव संच जे आतापर्यंत झालेत किंवा आहेत व्हिडिओ, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळेल. त्यामुळे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ओके, थँक्यू.